नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहायक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एमए भाग एक या मराठी या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। आज आपण या ठिकाणी आधुनिक भाषा विज्ञान या विषयातील घटक क्रमांक 2 च्या अनुषंगाने चर्चा करतोय। हा विषय आपला भाषाकुलाची संकल्पना आणि मराठी भाषा असा आहे। या विषयाची चर्चा करत असताना आपण दूरशिक्षण केंद्रांतर्गत तयार करण्यात आलेल्या स्वयंध्यन साहित्याचा आधार घेऊन आपण चर्चा करतोय। मागील लेक्चर्समध्ये आपण भाषाकुलाच्या संकल्पने संदर्भातली चर्चा केली होती। आज आपण भाषाकुल या संकल्पनेमागील अभ्युगम त्याचा अर्थ आणि अन्वयार्थ या संबंधातली चर्चा करतोय। मित्र हो, भाषाकुल संकल्पना विस्ताराने जर समजावून घ्यायची असेल तर या संकल्पनेमागील अभ्युगम त्याचा अर्थ आणि अन्वयार्थ आपणास समजावून घेतला पाहिजे। आज प्रचलित असलेल्या किंवा प्राचीन काळातील दोन किंवा त्याहून अधिक भाषांत जर त्यांचे मूलभूत शब्दकोश आणि रूपव्यवस्था या दोन्हीही दृष्टीने विविध प्रकारचे साम्य आढळले आणि ते साम्य यादृच्छिक म्हणजे योगायोगाने जर समजा ते आढळू शकणाऱ्या साम्यापेक्षा त्या संख्येच्या व गुणवत्तेच्या दृष्टीने डोळ्यात भरण्यासारखे असेल, तसेच ते साम्य भाषिक उसनवारीमुळे ज्या प्रकारचे साम्य त्या दोन किंवा त्यातून अधिक भाषात निर्माण होऊ शकते त्या प्रकारचे नसेल, तर त्या दोन किंवा अधिक भाषा या एका भाषाकुलातल्या आहेत असे गृहीत धरले जाते। अर्थात एक भाषाकुल या संकल्पनेत अपेक्षित असलेल्या अभ्युगमाचा नेमका अर्थ आणि अन्वयार्थ काय हे देखील इथे लक्षात घेणे गरजेचे आहे। एक भाषाकुल या अभ्युगमाचा एक तात्विक अर्थ असा आहे की ज्या प्रकारची साम्यस्थळे दोन किंवा अधिक भाषांमध्ये आढळतात त्या साम्यस्थळांचा या अभ्युगमामुळे उलगडा होऊ शकतो। याशिवाय या अभ्युगमाचा दुसरा निर्मितीक्षम अर्थ असा की ज्या भाषा आपण एका भाषाकुलातील मानतो त्या सर्व ऐतिहासिक काळी कोणत्या तरी एका भाषेपासून हळूहळू निर्माण झालेल्या असतात, म्हणजेच त्या साऱ्या भाषा ह्या एक भाषेत भाव आहेत आणि ही मूळ भाषा जर माहीत नसेल तर ती माहीत करून घेण्याचे प्रयत्न आपणास करावे लागतात। त्यासाठी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे तौलिक किंवा बहुभाषिक आणि अंतर्गत किंवा एकभाषिक अशा दोन पूर्णरचित पद्धतीचा अवलंब या ठिकाणी केला जातो आणि त्यासाठी एखाद्या भाषाकुलात ज्या भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत त्या भाषांचा ध्वनी साम्य व अर्थसाम्य या दोन कसोट्यांना उतरणाऱ्या शब्दांच्या जोड्या जमवणे व त्यांच्या आधारे पुनर्रचना करणे। उदाहरण घ्यायचं झालं तर इंडो युरोपियन भाषाकुल ज्या संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन इत्यादी भाषा समाविष्ट केलेल्या आहेत त्यांच्या आढळणाऱ्या शब्दांच्या जोड्यावरून त्या सर्व भाषांच्या मुळाशी जी एक इंडो युरोपियन भाषा असल्याची कल्पना येते, तसेच अत्यंत ध्वनिसाम्य नसतानाही त्याची पुनर्रचना करता येते किंवा तिसऱ्या भाषा भगिनीचा पुरावा वापरून अथवा ध्वनिविषयक प्रकारांची संभाव्यता लक्षात घेऊन व ध्वनी संवादाविषयीची तपशील लक्षात घेऊन असे पुनर्रचन करता येते। तसेच व्याकरण व्यवस्थेचे पुनर्रचनही त्यासाठी लक्षात घेता येतात। याशिवाय अंतर्गत किंवा एक भाषेत पुनर्रचनेचे गृहित तत्व लक्षात घेऊनही भाषाकुलांचे वंशवृक्ष ठरविता येतात। यात कुठल्याही भाषेचा आधार न घेता एकाच भाषेतील पुराव्यांच्या आधारे पूर्वावस्थेविषयीची अनुमाने करण्यात येतात। कारण भाषेच्या इतिहासात भाषेतील पुराव्यांच्या आधारे आणि पूर्वावस्थेविषयी अनुमाने करता येतात। कारण भाषेच्या इतिहासात अनेक प्रकारची ध्वनी परिवर्तने घडून येतात, यापैकी काही ध्वनी परिवर्तने संदर्भ सापेक्ष असतात। एकंदरीत भाषाकुल संकल्पनेमागील अशा स्वरूपाचा अर्थ आणि अन्वयार्थ लक्षात घेऊनच ही संकल्पना भाषांच्या अभ्यासासाठी लक्षात घ्यावी लागते आणि त्या आधारे भाषांचे वर्गीकरण आणि जागतिक भाषाकुलांचा अभ्यास करता येतो। मित्र हो, या ठिकाणी आपण भाषाकुलाच्या अर्थ आणि त्यांचा अन्वयार्थ या संदर्भातली चर्चा केली। पुढील लेक्चर्समध्ये आपण जगातील प्रमुख जी भाषाकुले आहेत त्या भाषाकुलांचा अभ्यास करणार आहोत। या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231 269 37 71 आणि
02-31-269-71 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.